हे बघ, फक्त एकच काम कर, नाहीतरी मी तुझ्याकडे काय मागितलंय का? पण कसं आहे ना बाप्पा, आई वडिलांनी शिक्षणासाठी इतका खर्च करून मला मुंबईला पाठवलं, मग त्यांना नापास झालेला रिझल्ट कसा दाखवणार ना? आणि तसं पण मी तुझ्याकडे काय 50-60% मागत नाही आहे, फक्त 70-80 दे म्हणजे झालं. हे बाप्पा, मला पास कर म्हणजे झालं, मी मस्करी केली. आणि ते मोदकांचं आणि दुर्वांचं ना आपण नंतर बघू, तू टेन्शन नको घेऊ, कळलं? फंडामेंटल राईट्स अबाउट द इन इंडिया हॅज कॉसेस अ व्हेरी लिटरेचर वर्ल्ड अँड द ग्लोबल वॉर्मिंग हॅज कॉसिंग व्हेरी डिस्टर्ब. रावल्या, हा 11 वाजता अगरबत्ती, परीक्षा आहे. हे तुला काय करायचंय? मी अभ्यास करतोय ना, मग करू दे मला. अभ्यास करतोय, पुस्तकं फाटली पार अभ्यास करून. हे पण आता करतोय ना अभ्यास. आपल्याला सवयच आहे, ताण लागली का नाही का हिरको द्यायची. हे बाबा, तू जा ना खाली, तुला ती मुलं बोलत आहेत ना तिकडे जा, मला अभ्यास करू दे. जातोय जातोय, तो डबा आणला ना तुझ्यासाठी तेवढा खाऊन घे. आणि हो, अभ्यास करणार असेल ना तर कर, नसल करायचं ना तर लाईटी बंद कर आणि झोप गप. तुम्ही तोंड बंद करा आणि खाली जा. जातो जातो, अभ्यास करतायत रात्रीचा. रावल्या इकडे खाटेवर झोप. रावल्या उठ, इकडे खाटेवर झोप. ये रावल्या, लय अभ्यास केला नाही, उद्या पेपर आहे आपला, झोपा खाटेवर. उठ उठे, वर्षभर माती खायची, परीक्षा जवळ आली की अभ्यास करायचा. सर 5 मिनिटं. हे सर 5 मिनिटं, सर सर प्लीज, सर सर फक्त एकदा, सर प्लीज, सर 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 5 मिनिटं. काय रे रावल्या, कसा पण बघितलं काय? तर काय झालं, सपान बघितलं? अरे बोल की. पेपर काय? पेपरचं काय सर? अरे उद्या आहे ना पेपर तुझा. मोबाईल? मोबाईलचं काय? SMS. काय SMS? मोबाईल दाखव तुझा, वर असल बघ. काय SMS आलाय दाखव.
काय हे? गणपती बाप्पा मोर्या, ये SMS मुंबई के गणेश मंडल से आया है। 11 लोगों को फॉरवर्ड करो, आपकी मनोकामना रातों रात पूरी हो जाएगी। इनकार करोगे तो 3 साल तक पछताओगे। क्या अक्कल बिक्कल है करे रावल्या? कधी पण घाण टाकली? तुला सांगतो, आधीच्या काळात कसं होतं माहितीये? या आपली अडाणी माणसं आहेत ना, आपली बापजादी, त्यांना काय अकला नव्हत्या। मग हिरीला पाणी लागावं, एखादी बाई गरोदर व्हावी म्हणून हे काय करायचे? एखादा माणूस मारायचे, नाही तर एखादं बोकड कापायचे। तवा अंधश्रद्धा तशी होती, पण आता काय झालंय? आता आपण आधुनिक झालोय ना। आपण म्हणतो की नाही, आधुनिकता आली, आधुनिकता आली। आपण अंधश्रद्धेला पण आधुनिकतेचं रूप दिलं, माहितीये का? देव विकायला लागला राव तुम्ही या SMS मधनं। गावात दुष्काळ पडतो तेव्हा काय शेतकरी ढगाला SMS पाठवतो का, बाबा पाणी पाड? नाही यार रावल्या, हे कुठेतरी थांबायला पाहिजे। हो यार सध्या पटतंय मला। बघ ना, मला मेसेज आला म्हणून मी 11 जणांना पाठवला, मला उद्या चांगले मार्क्स मिळावेत म्हणून। माझ्यासारखे कित्येक जण असंच करत असतील, पण चुकतं यार सध्या हे खरंच। चला, तुला तुझी चूक कळली ना, कळली का? नाही हो ना, मग एवढं बास रे आपल्याला। आता एक काम कर, गप झोप आणि उद्या पेपरात जे काय येईल तेवढं लिहून रे बाबा। तो बाप तिकडे काळजी करत असतो ना उगाच तुझा। चल झोप आता, एवढी लाईट बंद करतो का रे? आय एम सॉरी फॉर सेंडिंग धिस, इफ यू लव युअर डॅड सेंड धिस टू 20 पीपल। वन गर्ल डिडंट सेंड अँड हर डॅड डाय 365 डेज लेटर। आय लव माय डॅड, सॉरी आय कांट इग्नोर। हे जे आयलं आतापर्यंत देवापुरतं मर्यादित होत, आता माझ्या बापापर्यंत येऊन पोहोचलं। आय लव माय डॅड, सॉरी आय कांट इग्नोर।